एकीकडे ग्राहकांची वीज बिलाची थकबाकी थकीत असल्याने महावितरणने एक मोहीम हाती घेतली होती, पण राज्यातले अनेक मंत्री आमदार आणि खासदारांकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आलेली आहे। ऊर्जा विभागाने ही आदेश जाहीर केली आहे। थकीत वीज बिलांमध्ये भाजपचे माणसे आमदार जयकुमार गोरे यांचा नंबर पहिला आहे। जयकुमार गोरेंचं 7 लाखांचं वीज बिल थकीत आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं 2,25,000, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं 2,63,000, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं 4 लाख, तर संभाजीराजे छत्रपती यांचं 1,25,000 वीज बिल थकीत आहे। दरम्यान ऊर्जा विभागानं पहिल्यांदा जाहीर केलेल्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हडपसरमधील वीज बिल थकीत असल्याचं दाखवलं होतं, पण एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर ऊर्जा विभागानं नवी यादी जाहीर केली। या नव्या यादीमध्ये अजित पवार यांचं 12 मधलं कोणतंही वीज बिल थकीत नसल्याचं दाखवलंय। तर कोणत्या नेत्याची किती थकबाकी आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे 4 लाखांचं वीज बिल थकीत आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2,63,000 रुपयांचं वीज बिल थकीत आहे। संभाजीराजे छत्रपती 1,25,000 रुपयांची थकबाकी। जयकुमार गोरे 7 लाख रुपयांचं वीज बिल थकीत। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख 2,25,000 रुपयांचं वीज बिल त्यांच्याकडूनही थकीत आहे। राजेंद्र राऊत 3,53,000, वैभव नाईक 2,80,000, संदीपान भुमरे 1,50,000, खासदार रजनीताई पाटील 3 लाख रुपये, संदीप क्षीरसागर 2,30,000, आशिष जयस्वाल 3,36,000, माजी मंत्री सुरेश खाडे 1,32,000 रुपयांचं वीज बिल थकीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।